नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंडलीचं दशमस्थान म्हणजे नेमकं काय दशमस्थानावरून नेमक्या कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात दशमस्थानाचं महत्त्व कुंडलीमध्ये नेमकं काय असतं या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा या चॅनलद्वारे कुंडलीतील प्रत्येक स्थान म्हणजेच प्रथम स्थानापासून बाराव्या स्थानापर्यंत प्रत्येक स्थानाचं महत्त्व काय आहे किंवा कारकत्व फल नेमकं काय असतं या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दशमस्थानासंदर्भात जसं तुम्ही इथे पाहत आहात जिथे दशमस्थान म्हणून लिहिलेलं आहे दशम दशमस्थान किंवा दहावं स्थान किंवा ज्योतिषशास्त्रीय भाषेत त्याला कर्मस्थान असं सुद्धा म्हटलं जातं आता ही जी स्थानं आहेत ही स्थानं इथे सांगितल्याप्रमाणे हे जे स्थान आहे त्याला प्रथम स्थान किंवा लग्नस्थान असं म्हटलं जातं आणि या स्थानाकडून साधारण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच डावीकडून मोजणी केली जाते इथून जर का तुम्ही याची मोजणी केली स्थानांची तर इथे हे दशम स्थान येतं इथे अकरावं स्थान आणि इथे बारावं स्थान अशा पद्धतीने या स्थानाला दशमस्थान दशमभाव किंवा कर्मस्थान असं सुद्धा म्हटलं जातं अर्थातच कर्म या शब्दावरूनच तुम्हाला साधारण कल्पना आलेली असेल की कर्म म्हणजे माणूस जगण्यासाठी स्वतःचं पोट भरण्याकरता किंवा एकंदरीत चरितार्थ चालवण्याकरता त्याची असणारी धडपड किंवा त्यांनी प्रत्यक्ष केलं गेलेलं काम आणि त्यामधून मिळणारा लाभ या संदर्भातला विचार या दशम स्थानावरून केला जातो आजकालच्या जा युगामध्ये मला नेमकं माझं काम कोणतं असेल किंवा माझं करिअर कोणत्या क्षेत्रात असेल कशा प्रकारचं असेल आणि करिअरमध्ये नेमकं काय करायला हवं या संदर्भातले प्रश्न तरुणांकडून आणि तरुणींकडूनसुद्धा विचारले जातात तर त्या संदर्भात या स्थानाला अत्यंत महत्त्व आहे करिअर हा जो शब्द आहे हा करिअर हा साधारणत या स्थानावरून पाहिला जातो बऱ्याचदा आपल्याला असंही लक्षात येतं की बऱ्याच अशा व्यक्ती असतात की ज्यांच्यामध्ये त्यांचं शिक्षण हे वेगळ्या मार्गाने झालेलं असतं आणि त्यांचं प्रत्यक्ष कर्म किंवा त्यांना प्रत्यक्ष पोटाचे खळगी भरण्याकरता करावं लागणारं जे काम आहे ते काम वेगळं असतं म्हणजे त्यांची आवड त्यांची रुची त्यांचं शिक्षण किंवा त्यांचे त्यांचं प्रत्यक्ष जे स्किल असतं हे वेगळं असतं परंतु काम हे वेगळं करावं लागतं तर तो, तो जो विचार आहे प्रत्यक्ष त्यांना कशा प्रकारचं काम करावं लागेल त्यामध्ये ते आ, समाधानी असतील की नसतील वरिष्ठांकडून होणारा त्रास किंवा वरिष्ठांकडून मिळणारी मेंग, वागणूक ज्या ठिकाणी ते काम करतात किंवा नोकरी करतात व्यवसाय करतात त्या ठिकाणचं वातावरण नेमकं कसं आहे त्यांना मिळणारी संधी आणि अशाच प्रकारच्या सर्व संपूर्ण जो कार्यक्षेत्रासंदर्भातला विचार आहे हा विचार दशम स्थानावरून केला जातो व्यक्तीच्या स्वतःच्या संदर्भात सांगायचं झालं तरी त्याला मिळणारा अधिकार त्याची असणारी हुकूमत म्हणजेच त्याचा नेमका रुबाब काय आहे किंवा तो कशा प्रकारचा आहे त्याच्या वजनाला असणारं महत्त्व जे की घराबाहेर म्हणजेच समाजात समाजात त्याची असणारी असणारा जो दरारा आहे दरा त्याची असणारी जी इमेज आहे ही कशा प्रकारची आहे प्रतिष्ठा सामाजिक यश कीर्ती मानपमान या सर्व संदर्भातला विचार दशम स्थानावरून केला जातो खर तर हे दशम स्थान उदित गोलार्धामधील अत्यंत महत्वाचं असं स्थान आहे उदित गोलार्ध म्हणजे या प्रथम स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत हा जो गोलार्ध आहे त्याला उदित गोलार्ध असं म्हटलं जातं अर्थातच या गोलार्धामधले जे ग्रह असतात किंवा या गोलार्धामध्ये जे भावांची जी स्थिती आहे त्यावरून व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व बाहेरचं कशा प्रकारचं आहे या संदर्भातला विचार केला जातो बाहेरचं म्हणजे व्यक्ती हा बऱ्याचदा अंतर्गत वेगळा असतो आणि बाहेर वेगळा असतो त्याची जी पर्सनॅलिटी असते त्याचं जे व्यक्तिमत्व असतं हे बाहेर दिसणारं वेगळं असतं आणि आतमध्ये वेगळं असतं बऱ्याचदा बऱ्याच व्यक्ती हे कबूलही करतात की ते जे बाहेर दाखवतात ते नेमके आतमध्ये नाही आहेत काही वेळेस व्यक्ती बाहेरून आपल्याला बराचसा एक्स्ट्रावर्ट वाटतो म्हणजे माणसांमध्ये मिसळणारा अगदी सहृदय आणि सर्वांचा विचार करणारा परंतु आतमध्ये तो बराचसा एकटा असतो अशी बरीचशी आहेत किंवा कधी कधी याच्या विरोधात सुद्धा होतं तर व्यक्ती हा बाहेर नेमका कसा आहे याचा प्रामुख्याने विचार हा दशम स्थानावरून केला जातो कारण दशम भावामध्ये असणारे ग्र ग्रह हे अगदी डोक्यावर असणारे ग्रह असतात सूर्य ज्यावेळेस दशम भाव किंवा या भावामध्ये असतो त्यावेळेस त्या व्यक्तीचा जन्म हा दुपारचा झालेला असतो म्हणजे साधारण सूर्याची जी चाल आहे त्याच्यावरून सुद्धा व्यक्तीचा जन्म साधारण कोणत्या तासांमध्ये झालेला असेल कोणत्या वेळेमध्ये झालेला असेल याचा साधारण कल्पना ही येते दशमस्थानामध्ये ज्यावेळेस सूर्य असतो त्यावेळेस अगदी डोक्यावर असणारा तो सूर्य असतो आणि त्याचा प्रभाव हा नक्की त्या स्थानांतर्गत किंवा त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये निश्चित प्रकारे जाणवतो एकंदरीत काय कि व्यक्ती हा नेमका बाहेर कसा आहे त्याचं संपूर्ण करिअरच्या संदर्भातला विचार हा दशम स्थानावरून अत्यंत व्यवस्थितपणे करता येतो काही ठिकाणी दशम स्थानावरून व्यक्तीचे जे पिता आहेत किंवा व्यक्तीचे जे वडील आहेत ते नेमके कसे आहेत म्हणजेच त्यांचा स्वभाव कसा आहे व्यक्तीचं त्यांच्याबरोबर असणारं नातं हे कशा प्रकारचं आहे या एकमेकांचे नातेसंबंध किंवा इंटरॅक्शन नेमकं कशा प्रकारचं आहे या संदर्भातला विचारसुद्धा दशमस्थानावरून अत्यंत व्यवस्थितपणे करता येतो जसं की हे दशमस्थान हे आहे आणि याच्याबरोबरचं समोरचं जे स्थान आहे त्याला मातृस्थान असं म्हटलं जातं किंवा त्याला सुखस्थान असं सुद्धा म्हटलं जातं या संदर्भातला विचार या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण केलेलाच आहे यामध्ये जसा आईचा संपूर्णपणे विचार केला जातो त्याचप्रमाणे पित्या संदर्भातला विचार हा दशम स्थानावरून केला जातो खास करून आत्ताच्या जमान्यात नाही पण पूर्वी पुरुषांच्या पत्रिकेमध्ये दशम स्थानाला अतिशय महत्त्व आहे आणि आता स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा कारण स्त्रिया ह्या आता स्वतःच्या हिमतीवरती मिळकत करणाऱ्या झालेल्या आहेत त्यामुळे त्यांच्याही बाबतीमध्ये त्यांचं करिअर हा जो अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे मी सुरुवातीला जसं सांगितलं त्याप्रमाणे करियरचा जवळजवळ संपूर्णपणे विचार हा दशम स्थानावरून केला जातो म्हणजेच या स्थानामध्ये येणारी राशी या स्थानामध्ये जी राशी येते त्या राशीचा स्वामी तो पत्रिकेमध्ये कसा या मदे के मदे आहे या स्थानामध्ये असणारे ग्रह हे नेमके कशा प्रकारचे आहेत ते कोणते भावेश आहेत त्याचप्रमाणे नवमांशामध्ये त्यांची स्थिती का आहे या सर्व संदर्भातला विचार करून दशमस्थान किंवा करिअर या संदर्भातला संपूर्णपणे विचार हा मांडता येऊ शकतो तर मित्रांनो हे होतं दशमस्थान आणि त्या संदर्भातला विचार किंवा कारकत्व किंवा दशम स्थानावरून नेमक्या कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात किंवा त्याचा आवाका किती आहे या संदर्भातला सारासार विचार आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद